कदाचित मंत्रिपदाचं काहीतरी मिळेल, परंतु तसं काही झालं नाही. ना नवऱ्याला मंत्रिपद मिळालं महाराष्ट्रात, ना बायकोला मिळालं केंद्रात. हनुमान चालीसाचा चमत्कार फक्त एवढा झाला की उद्धव ठाकरेंच्या विरोधात जी काही भूमिका मांडली, त्याच्यातून जी काही प्रसिद्धी मिळाली, जे काही तांडव केला, हनुमान चालीसावर प्रचंड प्रेम असणाऱ्या नवनीत राणा ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक हनुमान चालीसावर किंवा हिंदुत्वावर प्रेम दाखवणाऱ्या ह्या तशा मूळच्या पंजाबी. मुंबईमध्ये त्यांचं बऱ्यापैकी शिक्षण झालं, जन्म झाला. बारावीपर्यंतच्या शिक्षणामध्ये नंतर त्या मॉडेलिंगकडे वळल्या. 2004-05 त्यांनी मॉडेलिंगच्या रूपाने हिंदीपट चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला आणि नंतर वेगळ्यावेगळ्या मल्याळम असेल, तेलुगू चित्रपट असतील, या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. दर्शन या चित्रपटातून त्यांची चित्रपट करिअरला सुरुवात झाली. 2004-2005 कारण वासंती लक्ष्मी चेतना जगतपती जो 2005 आला होता, गुड बॉय 2005 आला होता, भूमा 2008 आला होता आणि त्यानंतर 2010 पंजाबी चित्रपटामध्ये त्यांनी शेवटचं काम केलं. योगाच्या माध्यमातून किंवा पतंजलीच्या माध्यमातून रवी राणा आणि ते योग साधनेच्या निमित्ताने भेटले कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमामध्ये आणि मग प्रेमात रूपांतर झालं, लग्न झालं. अपक्ष आमदार म्हणून रवी राणा साहेबांची ओळख आहे महाराष्ट्राला किंवा त्यांच्या अमरावती मतदारसंघाला. 2019 त्या स्वतः अपक्ष निवडत असताना, निवडणूक लढवत असताना, राष्ट्रवादी असेल आणि राष्ट्रवादीचे सहयोगी पक्ष काँग्रेस यांनी यांना बाहेरून पाठिंबा दिला. राष्ट्रवादीनं तर पुरस्कृत केलं, परंतु राष्ट्रवादीसोबत नंतर नवनीत कौर यांनी, नवनीत राणा यांनी गद्दारी केली, हा गोष्ट म्हणजे महाराष्ट्र विसरणार नाही. परंतु ज्या नवनीत राणा यांना चित्रपटामध्ये किंवा मॉडेलिंगमध्ये करिअर करता आलं नाही किंवा मोठं होता आलं नाही किंवा हिट होता आलं नाही, हिट प्रसिद्ध मिळाली नाही, ती हनुमान चालीसाने मिळाली. ती 2021 21-22 दरम्यान ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ह्या लगेच भाजपच्या कळपात गेल्या, खासदार निवडून आल्या आणि भाजपची आयडियॉलॉजी स्वीकारली आणि सगळे ज्यावेळेस म्हणजे राज ठाकरेंनी भोंगेचा मुद्दा काढला आणि मग हनुमान चालीसा आला, तोपर्यंत हनुमान चालीसा माहीत सुद्धा नव्हता नवनीत राणांना, म्हणजे म्हणता सुद्धा येत नाही आज तागायत. एका प्रसिद्ध वाहिनींनी त्यांची ज्यावेळेस मुलाखत घेतली होती, अक्षरशः भंभेरी उडली होती. हे ह्यांचं हनुमान चालीसावरचं ज्ञान. पण फक्त सुडाचं राजकारण करायचं, राजकीय टर्न घ्यायचा आणि प्रसिद्धी मिळवायची आणि महिला खासदार आहेत, नवरा सक्षमपणे आमदार म्हणून पाठीशी आहेच, परंतु फक्त सत्ताधारी म्हणून महाविकास आघाडीला टार्गेट करायचं या उद्देशाने त्या पुढं आल्या आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांकडं, भाजपकडं जास्त वळायचं. कदाचित मंत्रिपदाचं काहीतरी मिळेल, परंतु तसं काही झालं नाही. ना नवऱ्याला मंत्रिपद मिळालं महाराष्ट्रात, ना बायकोला मिळालं केंद्रात. हनुमान चालीसाचा चमत्कार फक्त एवढा झाला की उद्धव ठाकरेंच्या विरोधात जी काय भूमिका मांडली, त्याच्यातून जी काय प्रसिद्धी मिळाली, जे काही तांडव केला या दोघांनी, हिंदुत्वाचं राजकारण नव्याने ह्यांच्या पचनी पडलं. आणि मूळ मुद्दा असा की मी बरेच त्यांचे मी काही तुम्ही पाहताय मगापासून काही फोटो, भगव्या
वस्त्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांचे वेगवेगळे डान्स आहेत किंवा वेगवेगळ्या कलाकृती त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून सादर केल्या, कुठल्याही सो कॉल्ड हिंदुत्ववाद्यांचं तिथं भगवा रंग त्यांना बाटला नाही किंवा त्यांना राग आला नाही. पठाण नावाचा चित्रपट आला होता त्या शाहरुख खानचा, आणि बिकनीमध्ये ते कलर दाखवल्यामुळं प्रचंड भावना भडकल्या. मला असं वाटतं शाहरुख खानची सुपारी घेतलेली असावी या चित्रपटाला विरोध करण्यासाठी, कारण मागचे 7-8-10 वर्ष झालं शाहरुख खानचा आलेला प्रत्येक चित्रपट हा सपशेल अयशस्वी झाला, फ्लॉप झाला. पण पठाणला ज्या पद्धतीने विरोध झाला, रेकॉर्ड तोड त्या चित्रपटाने कमाई केली, म्हणजे हजारो कोटी रुपये कमवले, नुसते कोटी नाही कमवले, हजारो कोटी रुपये शाहरुख खाननी आणि त्याच्या त्या चित्रपटाने कमवले. हिंदुत्ववादी मात्र घरात बसून सुस्ताड पडले आणि घरात बसून ब्लॅकनी तो चित्रपट टीव्हीवर पाहत होते हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण हनुमान चालिसेचं ते त्यावेळेस वातावरण फार जोर धरून होतं. आणि अपघाताने शाहरुख खान मुस्लिम, बायको जरी त्याची हिंदू असली तरी, तो गणपती बसवत असला तरी, पण ह्यांचं भगव्यावर प्रेम होतं. पण ह्या राणा वहिनी मात्र भगव्या साडीमध्ये कशाही ना नृत्य सादर करतात, त्या अभिनय करत होत्या त्यावेळेस. तो भगवा आज बाटला नाही ह्याचंच काय ते आश्चर्य. बरं, हनुमान चालिसा का म्हटला जातो, हनुमानचं स्मरण का केलं जातं, हनुमान काय असा चमत्कार घडवतात तर प्रसिद्धी मिळवून देतात. बरं, हनुमानांचं जे काही हनुमान चालिसा वाचायची असेल, स्मरण करायचं असेल, पूजा करायची असेल, मंदिरात जायचं असेल, तर पुरुषांनाच एंट्री बरं का मंदिरात, महिलांना नाही. आम्ही शाळेत असताना लहानपणी दर शनिवारी तेलवाद घेऊन जायचो, जायचो फिक्स, तसेच मित्र होते सोबत. प्रचंड दे काय प्रबोधन चिकित्सा चळवळ माहीत नव्हती, याचा अर्थ ते वाईट होतं मी असं म्हणणार नाही आणि मी नावही ठेवणार नाही. त्या त्यावेळेस जे जे आपल्या कानावर पडतं ते आपण स्वीकारत असतो. चिकित्सक वृत्ती ही आपल्यात कमी असते, निःश्रद्धा म्हणून काहीतरी मिळेल म्हणून आपण तिकडे असतो, पण स्टंट म्हणून केलं नाही ना. नवनीत राणा वहिनी ज्या खासदार आहेत महाराष्ट्राच्या, सुनबाई आहेत, आणि ज्यां पद्धतीनं त्यांचं राजकारण आहे, महाराष्ट्राला किळसवाणं राजकारण नवरा बायको करतात. खरं तर महाराष्ट्राच्या बंटी आणि बबली म्हणलं तरी हरकत नाही, म्हणजे इतक्या घाणेरड्या भाषेत बोलतात. दोघंही लोकप्रतिनिधी आहेत, कायदा बनवणाऱ्या राज्याच्या आणि देशाच्या सभागृहामध्ये असतात, म्हणजे त्या निवडून आल्यात हे त्यांचं कौतुकच आहे, सॅल्यूटच आहे त्यांना. कारण कुठल्या पंजाबची एखादी महिला स्त्री मुंबईत राहते काय आणि महाराष्ट्रामध्ये परत अमरावतीची सून होते काय, हा प्रवास काही साधा नाही. पण लोकांनी विश्वास ठेवला म्हणून त्या निवडून आल्या, ठीक आहे. ते कितपत विश्वास संपादन करतात किंवा पात्र ठरतात ही गोष्ट वादातीत आहे, पण हे सगळ्याचा जर विचार केला तर याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की स्टंट करून फक्त ह्यांचं राजकीय दुकान चालू शकतं हाच काय तो यांच्या सगळ्या टोटल राजकारणाचा हा इतिहास आहे. मॉडेलनी मारलं पण हनुमान चालिसानी तारलं, हनुमान चालिसानी प्रसिद्धी मिळाली. उद्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येतील का नाही माहीत नाही, खात्री नाही. आणि कदाचित मी अमरावती फिरून आलो, 100% लोक विरोधात आहेत दोघांच्याही आणि घाणेरड्या राजकारणाच्याही. हनुमानसुद्धा राणांना वाचवायला येणार नाही अशी परिस्थिती आहे, पण त्यांचं राजकारणाला त्यांना लखलाभ असो, शुभेच्छा आहेत आपल्या. पण महाराष्ट्राचं राजकारण कसं बदनाम केलं जातं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा वेगळाच मुद्दा आणून वेगळ्याच गोष्टी शिजवल्या जातात आणि हे महाराष्ट्राच्या लक्षात येत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. म्हणजे ज्या नवनीत राणांनी भगवा बदनाम केला, तुम्ही पाहताय फोटोमध्ये,
इथं कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, कारण तो आजही समाज माध्यमांवर आहे, इंटरनेटवर असल्यामुळे जगभर तो प्रसिद्ध होतोच। पण मुस्लिमांनी जर केलं असतं तर ते शत्रुत्व होतं। हे बघा, कुणीही भगव्याचा अपमान करू नये, या मताचा मी आहे, भगवा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे। पण सोयीनं भगवा वापरला जातो, हनुमान चालीसा वापरली जाते, इतर खरा प्रॉब्लेम आहे। म्हणून अशा राजकीय विद्वेषातून जन्माला आलेल्या बंट्याने बबलीतला पुढच्या राजकीय जीवनाच्या शुभेच्छा देत असताना हनुमान चालीसा त्यांनी पुढच्या लोकसभेपर्यंत पाठ करावा आणि खडा 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 महाराष्ट्राला म्हणून दाखवावा, नाहीतर बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी व्हायची आणि राजकारणामध्ये सपशेल अपयश यायचं, हेच उद्याच्या रानाचं महाराष्ट्राचं भविष्य असावं, हे मला या माध्यमातून सांगायचं आहे। लक्षात आलं आहे ना? सोडाचं सोयीनं राजकारण करून स्वतःचं म्हणजे काय झोळी भरून घर भरून दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही काही दिवस चालू शकता? काय तुमचं उद्धव ठाकरेंचं वैर होतं, मंत्रीपद नवऱ्याला मिळालं नाही म्हणून कदाचित त्या भांडत असाव्यात, किंवा राणासाहेबसुद्धा भांडत असतील, पण मोदीसाहेबांनी काहीच दिलं नाही हे कुणाला सांगणार? हा फक्त संशोधनाचा विषय, त्याचा विचार तुम्ही करा आणि मी जे काही बोललो आहे ते खरं आहे की खोटं आहे हे मला खाली सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।